कांग्रेस बरोबर जाणारे लोक हिजळे आणि तुझ्या हिजळ्यांचा जो प्रमुख म्हणून कांग्रेस बरोबर जाणारे लोक हिजळे आणि तुझ्या हिजळ्यांचा जो प्रमुख म्हणून कांग्रेस बरोबर जाणारे लोक हिजळे आणि तुझ्या हिजळ्यांचा जो प्रमुख म्हणून जे काय तुका तुम्ही चुकीच्या पद्धतीने वागताय ज्या पद्धतीने यांनी हे सगळं केलेलं आहे ते अतिशय वाईट प्रकार वंचित बहुजन आघाडी मागणी केली 153 ए ची हे पोलिसांच्या पण पहिल्यांदा त्यांच्या समोर असा एक केस लॉ आली आणि त्यांना पण त्यांचं लीगल अंडरस्टँडिंग आणि थोडं पॉलिटिकल अंडरस्टँडिंग ब्रॉड करण्याची गरज आहे. एव्हरीवन प्लीज फॉलो लाईक शेअर कमेंट अँड सबस्क्राइब द सम्यक क्रांती चॅनल. जय संविधान सम्यक क्रांती चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण या ठिकाणी बनगार्डन पोलीस स्टेशन जवळ आलेलो आहे. या ठिकाणी शमीबा पाटील या ठिकाणी आलेले आहेत. नितीश राणे यांनी अतिशय बेजबाबदारपणे वक्तव्य केलेलं आहे. अतिशय म्हणजे बेकार वक्तव्य केलेलं आहे. असं वक्तव्य त्यांनी करायला नव्हतं पाहिजे होतं आणि त्या वक्तव्याच्या विरोधात या ठिकाणी बनगार्डन पोलीस स्टेशनला तक्रार करण्यासाठी त्या मुद्दा म्हणून या ठिकाणी आलेल्या आहेत. आपण जाणून घेऊयात की नेमकं हे काय प्रकरण आहे, काय प्रकरण आहे, नितीश राणे यांनी काय बेजबाबदारपणे काय बोललेलं आहे, त्याविरुद्ध तक्रार आपण काय करत आहोत. नितीश राणे यांनी काल त्यांच्या सोशल मीडियावर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या विरोधात एक व्यंगात्मक फोटो टाकत हिजड्यांचे प्रमुख असा शब्द वापरलेला आहे. खरं म्हणायला गेलं तर नितीश राणे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यामध्ये असलेला जो काही राजकीय गर्दा आहे त्यांनी तो त्यांच्या पातळीवर लढावा, आम्हाला त्याच्याशी मतलब नाही. पण हे सगळं करत असताना नितीश राणे यांनी तृतीयपंथी समुदायाची सांस्कृतिक आणि सामाजिक ओळख असलेला जो काही हिजडा शब्द आहे त्याचा उपरोधात्मक पद्धतीने व शिवीच्या स्वरूपात केलेला वापर हा समुदायाला सामाजिकदृष्ट्या हार पोहोचवणारा आहे. आणि तृतीयपंथी समुदायाला जी सर्वोच्च न्यायालयाने कालचा जजमेंट दिली व तृतीयपंथी हक्क अधिकार विधेयक 2019 कायदेशीर लिंग ओळख म्हणून मान्यता दिली असताना नितीश नारायण राणे यांच्यासारखे लोकप्रतिनिधी आमदार आहेत यांनी अशा पद्धतीने देशाला कुमार वक्तव्य करणं हे अतिशय निंदास्पद आहे. त्यांच्याच विरोधात आज तक्रार देण्यासाठी आम्ही आज बंड गार्डन पोलीस स्टेशनला आलेलो आहोत. नितीश नारायण राणे यांनी माफी मागितली तरी आता त्यांच्या माफीचा फायदा नाही, कारण त्यांच्याकडून एक कृत्य दुसऱ्यांदा होते. गेल्या 2 वर्षापूर्वी त्यांनी अशाच पद्धतीने वक्तव्य केलं होतं आणि त्या वक्तव्याच्या विरोधातही आम्ही पोलीस केस केली होती, पण त्यांनी माफी मागितली म्हणून आम्ही पुढे पाऊल टाकलं नव्हतं. पण यावेळी मात्र आम्ही नितेश नारायण राणे यांच्या विरोधात FIR नोंदवत 153 अच्या अनुषंगाने आम्ही त्यांच्यावर FIR नोंदवणार आहोत. त्यासोबतच आमच्या वकिलांकरवी त्यांना नोटीस पाठवत त्यांना कोर्टात उभं करून समुदायाच्या भावना आहत केल्याबद्दल त्यांच्यावर मानहानीचा दावाही ठोकणार आहोत. आणि यापुढे समाजातला कुठलाही जबाबदार घटक आणि लोकप्रतिनिधी बनवणारा व्यक्ती तृतीयपंथी समुदायाला आणि समलैंगिक समुदायाला हार्म पोहोचवेल किंवा इजा आणि पोहोचवेल शाब्दिक किंवा भावनिक त्यांची इजा होईल अशा पद्धतीचं वक्तव्य करणार नाही यासाठी ते ठोस पावलं उचलणार. नितीश राणे यांच्याबद्दल तुम्ही जे कारवाई करण्याची मागणी करताय, परंतु आपण बघितलं की नितीश राणे हा अतिशय लहान आहे, बच्चा आहे, म्हणजे त्याच्याबद्दल त्याला एवढं महत्त्व देणं खरंच गरजेचं आहे. नितीश राणे उंचीने कमी असतील पण वयाने मोठे आहेत आणि लोकप्रतिनिधी आहेत. त्यांचं वय असेल, त्यांची उंची असेल, याच्याविषयी बोलण्याचं मी काही धाडस करत नाही.
कारण नितेश राणे यांचा इतका रुतखुळपणा मला येणार नाही, ते कोणाच्या उंचीवरून किंवा त्याच्या लिंगावरून मी त्याच्यावर टीका करावी, पण नितेश नारायण राणे हे लोकप्रतिनिधी आहेत, ते स्वतः दोन लेकरांचे वडील आहेत, अर्थात ते लहान नाही आहेत, त्यांना सगळं कळतं, सगळ्यातलं सगळं कळतं, मग त्यांनी अशा पद्धतीने वक्तव्य करणं हे कितपत योग्य आहे हा त्यांनी स्वतः आत्मचिंतन करण्याचा भाग आहे. लोकप्रतिनिधी म्हणून बेजबाबदार आणि बेताल भाषा वापरणं आजच्या सकाळच्या फेसबुक लाईव्हला जर तुम्ही पाहिलं त्यांच्या स्वतःच्या अधिकृत अकाउंटला जाऊन तर दिसेल की ते किती सुमार दर्जाची भाषा वापरतात. त्यापेक्षा मी म्हणेन की माझ्या सगळ्याच तृतीयपंथी भगिनी खूप आदरयुक्त सौम्य प्रेमाची आणि माणुसकी जपणारी भाषा वापरतात. चुकीच्या पद्धतीने लागताय पाणी घ्या.
वायर वायर सज्जा तुझे वायर है वायर काट तुझे भाजप सरकार मानवाधिकार हननाचा गुन्हा दाखल होत नाही आणि नितेश राणेवर पण गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आता इथून मी उठणार नाही. तुम्हाला कुणाला बोलवायचं बोलवा. तुमचा अख्खा पाऊस फांडा मार्गी लावा. हे दोन माझा एकही आंदोलक हाणणार नाही. निकिता कुठे आहे? माझी रिया कुठे? माझ्या कार्यकर्त्यांना जर जीवाला काही कमी बारी झालं तर तुमच्यावर सगळ्यांवर मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करेन. तुम्ही मानवाधिकारांचं हनन. माझ्या दोन्ही कार्यकर्त्या मला या क्षणाला इथे हव्यात. पोलीस प्रशासनावर मी गुन्हे दाखल करण्यासाठी आताच्या आता मीडिया समोर सांगते. पुणे पोलीस कमिशनरांनी या ठिकाणी यावं. बंड गार्डन पोलीस स्टेशनचे अधिकारी पाटील यांच्या विरोधात मला गुन्हा दाखल करायचा आहे. इथले असलेल्या महिला क्रिमिनल ऑफिसर त्यांच्या विरोधात मला गुन्हा दाखल करायचा आहे. माझ्या कार्यकर्त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. माझ्या दोन तृतीयपंथी कार्यकर्त्या गायब आहेत. पोलिसांनी त्यांना उचलून कुठे नेलंय अजून समोर का आणत नाहीये. त्यांची प्रकृती खालावली जाऊ शकते आणि त्यांना काही होऊ शकतं. जर काही झालं तर बंडर गार्डन पोलीस स्टेशनचे सगळे अधिकारी त्याला जबाबदार. वंचित बहुजन आघाडीचा विजय असो. वंचित बहुजन आघाडीचा विजय असो. काल रात्री 6 वाजेपासून आम्ही फक्त चहा आणि पाण्यावर आहोत. इथे जर कुठल्याही प्रकारचं परवाई झालं तर बंडगार पोलीस स्टेशन निकेश राणेंनी जे काही वक्तव्य केलं त्या संदर्भात हे आंदोलक आपल्याकडे आलेले होते. यामध्ये आंदोलन करण्याबाबत किंवा मागणीबद्दल कोणत्याही शंका काही नाही. परंतु हे आंदोलक बोलाई चौक मध्ये जाऊन ट्रॅफिक जाम करायचा पुरे प्रयत्नात होतो. म्हणून आम्ही त्या आंदोलकांना चुकून उचलून बाजूला आणलेलं आहे. यांनी आंदोलन यांची मागणी शांततेच्या मार्गाने सार्वजनिक सुव्यवस्थेला वाहतुकीला कोणत्याही प्रकारे अडचण होणार नाही अशा तऱ्हेने त्यांनी त्यांचं आंदोलन करणं कोणाचं विरोध अपेक्षित आहे. आणि असं कुठेही कायद्यात म्हटलेलं नाही की कोणी काय करायचं आणि कोणी काय नाही करायचं. आमचे महिला आमचे पुरुष अधिकारी अंमलदार सगळे सोबत आहेत. त्यामुळे हा प्रश्न निर्माण होत नाही. तुम्हाला सगळ्यांना हे मान्य आहे का रस्त्यात जाऊन वाहतूक ब्लॉक करणे? हे जर तुम्हाला शांतता वाटत असेल तर मग तुमचं बरोबर आहे. पण रस्त्यात जाऊन वाहतूक अडवणे ही शांतता नव्हे. लोकांना त्रास आहे. आंदोलन करावं सगळ्यांनी करावं. बाजूला जाऊन करावं तर चौकात जाऊन वाहतूक अडवता इथे
ठाकूर हॉस्पिटल आहे, ऍम्ब्युलन्सची सारखी वेळ झाली इथं चालू असते, वाहतूक चालू नसली तर एखाद्या गंभीर आजारी किंवा जखमी इसमाला इलाज मिळू शकत नाही, त्यासाठी रस्ता ब्लॉक होऊ देणं हे काही बरोबर नव्हतं। म्हणून आम्ही त्यांना आधी विनंतीही केली की बाबा, आधी विनंतीही केली की बाबा तुम्ही असं बसू नका, त्यांना आम्ही स्पष्ट सांगितलं पण त्यांची ऐकायची तयारी नव्हती, त्यापैकी तिघ जण जाऊन तिथे बसले, त्यांना आम्ही उतरून बाजूला घेतलेलं आहे। धन्यवाद। आम्ही पुन्हा त्याच्यामध्ये जे कायदेशीर बाबी आहेत त्या पडताळून आम्ही ऍक्शन घेणार आहोत। थँक्यू। त्यांची नेमकी मागणी काय होती? आता तुम्हाला सगळ्यांना माहिती काय मागणी आहे, मी सांगायची गरज नाही आता तुम्हाला। पोलिसांनी संध्याकाळपर्यंतचा वेळ मागून घेतलाय आणि त्याच्यामध्ये मुद्दा असा झालाय की आज मागणी केली 153A ची, हे पोलिसांच्या पण पहिल्यांदा त्यांच्या समोर असा एक केस लॉ आली आणि त्यांना पण त्यांचं लीगल अंडरस्टँडिंग आणि थोडं पॉलिटिकल अंडरस्टँडिंग ब्रॉड करण्याची गरज आहे। त्याच्यासाठी त्यांनी संध्याकाळपर्यंतचा वेळ मागून घेतलाय आणि तो आम्ही मान्य केला। संध्याकाळपर्यंत ते वेळ घेऊन अंडरस्टँडिंग देणार आहेत आणि मग त्याच्यावरती त्यांचं संध्याकाळी जे उत्तर येतं त्याच्यावरनं ठरवलं जाणार आहे की पक्षाच्या पुढची भूमिका आणि पाऊल काय असणार आहे। सातत्याने आपण बघतोय का राज्यात अशा पद्धतीची टीका केली जातात, अश्लील भाषेत टीका केली जातात, तेही राजकारणी लोकांकडून कशा पद्धतीने बघतो? हे बघा, हे अशी वक्तव्य करणं अतिशय चुकीचं आहे आणि आम्ही त्याचा निषेधच करतो। हा आर्टिकल 14 उल्लंघन आहे, जिकडे इक्वॅलिटी ऑफ बिफोर लॉ असं म्हटलं जातं आणि त्याच्यामध्ये कोणत्याही लिंगावरनं भेदभाव केला जायला नाही पाहिजे असं आर्टिकल 14 म्हणतं। त्याच्याहून पुढे जाऊन आर्टिकल 153A लागतो, ज्याच्यामध्ये त्यांनी हा जो शब्द आहे तो एक अपमानास्पद वापरलाय आणि आपण बाकीच्या जातीवाचक शिव्यांबद्दल किंवा बाकीच्या जातीवाचक जे शब्द असतात त्यांच्याबद्दल पण एक आपण बघितलं असेल तर बाय कोर्ट बाय लिगली कॉन्स्टिट्यूशनली हे शब्द बॅन केलेले आणि ते कोणत्याही अपमानास्पद किंवा तुच्छ भावातनं वापरलेले किंवा एक डिग्रेडिंग फॉर्म मधनं वापरले तर तो इलिगल ठरतो आणि त्याच्यावरती गुन्हा दाखल होतो। ती आमची तशीच मागणी। हे जे आपण दुसरं प्रकरण बघतोय तर ही जी फॅमिली आहे ती एक रिपीट ऑफेंडर्स आहे आणि यांच्याकडनं हे बऱ्याच वेळा असे शब्द वापरले गेले आणि त्याच्यामुळे आम्ही मागणी करतो की 153A लागू व्हावा आणि तो कॉन्स्टिट्यूशनली लागू होतो। जर पोलिसांनी आज गुन्हा दाखल करून घेतला नाही, आम्ही पोलिसांनी संध्याकाळपर्यंतचा वेळ मागून ठेवलाय, फक्त आम्हाला नाही तर इकडच्या तृतीयपंथ समाजांना पण एक थोडा विश्वास आहे अजून पोलिसांवरती आणि त्यांनी मागणी केली म्हणून आम्ही त्यांचं मागणीला मानून संध्याकाळपर्यंत थांबलोय। पुढे ते काय घेतील त्याच्यावरती आम्ही पुढची भूमिका ठरवू। थँक्यू सो मच।